मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सरपराज सुलतान तारलेकर व एकवीस वर्ष राहणार सवाद मोहल्ला हे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री साडे दहा वाजता महाड बाजूकडून सवाद बाजूकडे त्यांच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम एच शून्य सहा बी सी ब्याऐंशी सत्त्याण्णव हिच्यावरून जात असताना भोराव गावच्या हद्दीत आल्यावेळी वेळी यातील आरोपी नईम अबुबकर तारलेकर वय चाळीस वर्ष राहणार सवाद याने त्याच्या ताब्यातील झेड मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य सहा एव्ही शून्य शून्य चोवीस हिच्यावरून फिर्यादी यांच्या पाठीमागून येऊन हाताने फिर्यादी यांच्या मानेवर फटका मारला त्यामध्ये फिर्यादी हे गाडीवरून खाली पडले त्यानंतर आरोपी याने त्याच्याजवळ असलेले हेल्मेट फिर्यादी यांच्या तोंडावर मारून दुखापत केले तसेच आरोपी ताजिम अबूबकर तारलेकर वय अठ्ठावीस वर्ष राहणार सवाद यांनी येथे येऊन या दोघांनी संगरमत करून फिर्यादी सरपराज यांना हाताबुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली याबाबत पोलादपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसऱ्या घटनेत फिर्यादी नईम अबूबकर तारलेकर हे महाडकडून सवाद बाजूकडे त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य सहा एव्ही शून्य शून्य चोवीस हिच्यावरून जात असताना भोरावगावच्या हद्दीत आल्यावेळी यातील आरोपी सरपराज सुलतान तारलेकर व एकवीस वर्ष राहणार सवाद याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य सहा बी सी ब्याऐंशी सत्त्याण्णव ही अतिवेगाने बेजबाबदारपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून फिर्यादी ह्याच्या पाठीमागून येऊन ठोकर मारून अपघात केला अपघातामध्ये स्वतःचे किरकोळ दुखापतीस दोन्ही गाड्यांचं नुकसान केल्याप्रकरणी फिर्याद यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन्ही परस्पर विरोधी तक्रारींचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक घुले हे करत आहेत